आता आपण ऐकणार आहोत विधीमंडळातील आजच्या कामकाजाचं समालोचन आजचं विधीमंडळ सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकूया लेखक आहेत किरण हेगडे नेमून दिलेल्या गावातच तलाठ्यांनी रहावं अशा स्पष्ट सूचना सर्वांना देण्यात येतील जे गावात राहणार नाहीत त्यांना भाडेवत्ता दिला जाणार नाही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची घोषणा मुंबई उपनगरातल्या जमिनीच्या आठशे चौऱ्याऐंशी नकाशांपैकी एकशे दोन नकाशांमध्ये अवैध प्रकारे फेरफार झाले आहेत याप्रकरणी संबंधित तपास यंत्रणांचा अहवाल हाती आल्यावर दोषींवर कडक कारवाई करण्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचं आश्वासन भारतीय जनता पार्टीच्या बारा निलंबित आमदारांचं निलंबन रद्द करण्याच्या विषयावर गदारोळ कामकाज अर्धा तास तहकूब ही होती विधानसभेतल्या आजच्या कामकाजातली काही ठळक वैशिष्ट्य आज सकाळी प्रश्नोत्तराच्या तासानं कामकाजाला सुरुवात झाली राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यातल्या आंबी धुमाला इथल्या तलाठी कार्यालय बंद असल्याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्याला उत्तर दिलं सात बारा उत्तरासह सा इतर सर्व महसूल कामकाजाचं संगणीकरण केलेलं असून ती कागदपत्रं आता कुठंही ऑनलाईन उपलब्ध होऊ शकतात तरीही ही, ही कामं वेळेवर व्हावीत नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात येतील असंही ते म्हणाले गावपातळीवर तलाठी हा महत्वाचा घटक असून अनेक सजांमध्ये तलाठी कार्यालयाजवळच त्यांचं निवासस्थान बांधण्यात आलं आहे राज्यातल्या सर्व तलाठ्यांना त्यांच्या सजातच थांबण्याच्या सूचना असून त्यानंतरही जे तलाठी राहणार नाहीत त्यांचं घरभाडं बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल असंही महसूल मंत्री थोरात यांनी सांगितलं महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुरुवातीला यावर उत्तर दिलं पुढे सदस्यांकडून तलाठ्याच्या उपस्थितीबद्दल अनेक उपप्रश्न विचारले गेल्यावर थोरात यांनी उत्तरात हस्तक्षेप करत हा इशारा दिला प्रकाश आबिटकर प्रकाश सोळंके आदींनी यावर उपप्रश्न विचारले मुंबई उपनगरातल्या जमिनींच्या आठशे चौऱ्याऐंशी नकाशांपैकी एकशे दोन नकाशांमध्ये अवैध प्रकारे फेरफार झाल्याचा मुद्दा सुनील राणे यांनी एका तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून सभागृहाचं लक्ष वेधलं हे फेरफार करून कित्येक आरक्षणं बदलली गेली बांधकामं नियमित केली गेली मालवणी एरंगळ वांद्रे परिसरात हे प्रकार मोठ्या प्रमाणात झाले एकोणीसशे सात सालचे नकाशे दाखवून ही कामं नियमित केली गेली याप्रकरणी पोलिसांनी किती जणांना अटक केली आहे असा सवाल राणे तसंच अतुल भातखळकर यांनी केला आशिष शेलार यांनी या भागात बांधलेल्या बंगल्यांमधून मोठ्या प्रमाणात शूटिंग केलं जातं यासाठी दर दिवसाला कोटी रुपयांपर्यंतचं भाडं आकारलं जातं मोठ्या प्रमाणात अर्थकारण यात आहे या प्रकरणाची खोलवर चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आशिष शेलार यांनी यावेळी केली फेरफार झालेले नकाशे पूर्ववत करण्यात आले की नाहीत केले तर किती केले कोणते केले याचा सर्व तपशील पटलावर ठेवावा अशी मागणी रवींद्र वायकर यांनी केली योगेश सागर यांनीही उपप्रश्न विचारले या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी चालू आहे जमावबंदी आयुक्तांकडूनही चौकशी केली जात आहे या चौकशीचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई केली जाईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी या प्रश्नाच्या उत्तरात दिलं भास्कर जाधव यांनी जुलै महिन्यात झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात निलंबित झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या बारा आमदारांना विधानसभेत कोणत्या आधारावर परत प्रवेश दिला संसदीय अधिकारात हा न्यायालयीन हस्तक्षेप नाही का असा सवाल उपस्थित करत सभागृहाचं लक्ष या विषयाकडे नेलं निलंबित करण्यात आलेल्या या सदस्यांना विधानभवनात येण्याची बंदी होती मग ते सभागृहात कसे आले एका ठरावाद्वारे त्यांना निलंबित करण्यात आलं होतं मग त्यांना आता परत येण्यासाठी कोणताही ठराव मंजूर झाला नसताना त्यांना सभागृहात कसं घेतलं गेलं असा सवालही त्यांनी व्यक्त केला संसदीय कार्यमंडळ मोठं की न्यायपालिका याचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे न्यायालयाच्या निर्णयामुळे संसदीय मंडळाच्या अधिकारावर गदा येत नाही का असंही म्हणाले जाधव यांनी हा विषय उपस्थित करताच विरोधी पक्षाचे सदस्य आक्रमक झाले आणि ते अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत गोळा होऊन घोषणाबाजी सुरू केली यावेळी झालेल्या गदारोळामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सभागृहाचं कामकाज सव्वीस मिनिटांसाठी तहकूब केलं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर जाधव यांनी पुन्हा हा विषय उपस्थित केला त्यावर निलंबित आमदारांच्या वतीनं आशिष शेलार यांनी न्यायालयाचा निर्णय तपशिलात सांगितला ज्या ठरावाद्वारे हे निलंबन झालं तो ठरावच सर्वोच्च न्यायालयाच्या पीठानं अवैध ठरवला अतार्किक आणि असंविधानिक असल्याचंही म्हटलं न्यायालयानं विधिमंडळाचा अधिकार मान्य करून वैध काळातले निलंबन ग्राह्य मानलं आहे उरलेल्या काळातलं निलंबन अवैध मानलं यावर विधिमंडळाच्या वतीनं न्यायालयासमोर कोणीही गेलं नाही न्यायालयानंही ना आम्हालाही विधिमंडळाकडे अपील करण्याचे निर्देश दिले आम्ही सुनावणीही मागितली परंतु यात निलंबन मागे घेतलं नाही संविधानात्मक अडचणी येऊ नये म्हणून न्यायालयानं कसोशीनं प्रयत्न केले परंतु आपण अहंकारामुळे काहीही केलं नाही अखेर न्यायालयानं तसा निर्णय दिला असं शेलार म्हणाले संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी सर्वोच्च न्यायालयानं निलंबनाचा ठराव अवैध म्हटलेला नाही त्यांनी फक्त शिक्षा सौम्य केली असं स्पष्ट केलं राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल तसंच इतर कागदपत्र सभागृहात सादर झाल्यानंतर लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली राज्यावर आज घडीला सहा लाख पंधरा हजार कोटींचं कर्ज असून मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल पंच्याण्णव हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा राज्यावर वाढला असल्याचं वास्तव राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आलं आहे यात चालू आर्थिक वर्षात राज्याच्या तिजोरीत तीन लाख अडुसष्ट हजार नऊशे सत्याऐंशी कोटींचा महसूल जमा झाला आणि तीन लाख एकोणऐंशी हजार दोनशे तेरा कोटींचा खर्च करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे पहाणे अहवालातल्या या आकडेवारीच्या अनुषंगानं राज्याची महसुली तूट दहा हजार दोनशे सव्वीस कोटींवर पोचली आहे आजघडीला राज्यावर सहा लाख पंधरा हजार कोटीचं कर्ज असल्याचं चित्र आहे दोन हजार वीस दोन हजार एकवीस मध्ये राज्यावरील कर्जाचा बोजा पाच लाख वीस हजार कोटी एवढा होता तो वाढून यावर्षी सहा लाख पंधरा हजार कोटींवर पोहोचला असल्याचं अहवालात निदर्शनास येतं मागील वर्षी कर्जामध्ये छप्पन हजार कोटींना वाढ झाली यावर्षी पंच्याण्णव हजार कोटींवर पोचलेली दिसते मुंबई गोवा महामार्गावरील कामाचा आढावा घेण्यासाठी आपण केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत पाहणी दौरा आखला जाईल अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली मुंबई पुणे महामार्गासह सर्व महामार्गांवर अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ठिकठिकाणी थीक ट्रॉमा सेंटर उभारली जातील असंही त्यांनी सांगितलं नितेश राणे राजन साळवी सुनील प्रभू आशिष शेलार आदींनी यावरील लक्षवेधी सूचनेवर उपप्रश्न विचारले विरोधी पक्षनेते तसंच विरोधी पक्षांचे बहुतांशी सदस्य हजर नसल्यामुळे गृह खात्यावर झालेल्या चर्चेवरील उत्तर आपण सोमवारी देऊ असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर केलं विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं याचं लेखन केलं होतं किरण हेगडे यांनी आता विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन लेखक विनय खरे आपल्यावर चारशे वीसचा चा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचा गौप्यस्फोट भाजपाच्या गोपीचंद पडळकर यांनी केला आपण दोन हजार अकरा साली खरेदी केलेल्या जमिनीबाबत संबंधित मालकावर दबाव टाकला जात आहे त्यासाठी गेले पंधरा दिवस कोणत्या मंत्र्यांचे पीए तिथे येत होते याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली संबंधित जमीन मालकाचे आणि आपले चांगले संबंध असताना हे घडत आहे याचं संभाषण पुरावे आहेत असंही ते म्हणाले मिरजमध्ये एका उद्योगपतीच्या कंपनीनं लोकांकडून कोट्यवधी रुपयेची रक्कम जादा व्याजदराच्या अमिषानं गोळा केली त्याच्या तक्रारी होताच त्या व्यक्तीला पोलीस अधिकाऱ्यांना बोलावून तीन कोटी रुपयांची मागणी करत अनेक तास बसवून ठेवलं अखेर पस्तीस लाख रुपयांवर तडजोड झाली असा आरोप त्यांनी केला आज सकाळी विशेष सत्रात राज्यातल्या कायदा सुव्यवस्था आणि अन्य बाबींवरील चर्चा घेण्यात आली मात्र हो ती पूर्ण होऊ शकली नाही त्यामुळे ती सोमवारी घेण्यात येणार आहे यावर अंबादास दानवे चंद्रशेखर बावनकुळे आदींनी विचार मांडले बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारनं केलेली चालढकल आणि दुर्लक्ष याचा तपशील मांडत आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणाचे वाभाडे काढले दरम्यान सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कामकाज तहकूब केलं विधानभवन आवारात आयोजित कार्यक्रमात सर्व वरिष्ठ नेत्यांनी त्यांना पुष्पांजली अर्पण केली राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज सभागृहाला सादर केला मालेगाव आणि अन्य भागात गारपीट अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकरी वर्गाला निकषानुसार पुढील एक महिन्यात पैसे दिले जातील असं आश्वासन मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलं या संदर्भात मोठा घोटाळा झाल्याचा अमोल मिटकरी यांनी केलेला आरोप त्यांनी फेटाळून लावला यात नुकसान झालेल्या काही शेतकऱ्यांना भरपाई रक्कम मिळाली नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं याविषयी चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई केली जाईल समिती गठीत करण्यात आली आहे यात चव्वेचाळीस कोटी रुपयांचा घोटाळा असून तो एकोणनव्वद कोटींवर गेल्याचं मिटकरी म्हणाले हा पूर्वनियोजित संघटित घोटाळा असून समितीचा अहवाल येईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना कर्तव्यापासून दूर करण्याची मागणी भाजपाच्या डॉ रणजित पाटील यांनी केली कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं सरकारकडून सांगण्यात आलं ओबीसी आरक्षणासाठी नेमलेल्या आयोगाच्या प्रमुख पदावरून सदस्य सचिव डी देशमुख यांना दूर करण्याची मागणी एका पत्राद्वारे मुख्य सचिवांकडे केल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली ओबीसी आयोगानं चारशे पस्तीस कोटी रुपये देऊनही त्यांना गेल्या नऊ महिन्यात निधीच का उपलब्ध करून दिला नाही असं विचारणा करत फेब्रुवारीत हा निधी केवळ चौऱ्याऐंशी कोटी रुपये इतका देण्यात आल्याबाबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी निदर्शनास आणलं जात गणना करणार नाही हा केंद्र सरकारचा निर्णय आहे पण राज्य सरकारला ती करायला काय हरकत आहे असा सवाल करत हा दगाफटका झाल्याचा आरोप कपिल पाटील यांनी केला आयोगाचे प्रमुख देशमुख यांनी त्यांच्या कक्षेबाहेर जाऊन काही बाबी केल्याचं वडेट्टीवार यांनी सांगत त्यांना काढून टाकण्याचं पत्र दिल्याचं स्पष्ट केलं आयोगाला ओबीसी मागासलेपणाची माहिती दिली नाही हे म्हणणं चुकीचं आहे ओबीसी जनगणना करण्याबाबत मंत्रिमंडळासमोर जाऊन मान्यता घेऊ असं मंत्र्यांनी सांगितलं मात्र सदस्यांचं समाधान होत नाही हे लक्षात घेऊन सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हा प्रश्न राखून ठेवला राज्याच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमधून धूप प्रतिबंधक बंधारे आगामी चार वर्षात बांधण्याचं चा शासनानं ठरवलं असून त्याची मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे तीन हजार दोनशे कोटी रुपये खर्चापैकी बाराशे कोटी रुपये राज्य सरकार देणार असून केंद्र सरकारनं एक हजार कोटी रुपये देऊ केले आहेत यासाठी कामाची किती तयारी झाली प्रत्येक जिल्ह्यात किती बंधारे बांधले जाणार अशी विचारणा शेकापच्या जयंत पाटील यांनी केली त्यावर पाच जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण झालं असून आवश्यकतेनुसार बंधारे बांधले जातील असं मंत्र्यांनी सांगितलं अनिकेत तटकरे प्रसाद लाड रमेश पाटील यांनी उपप्रश्न विचारले राज्यातल्या धनगर समाजासाठी जाहीर केलेल्या किती योजनांची अंमलबजावणी झाली असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी याबाबत घोषणा करण्यात आली हजार कोटी रुपये पुरवणी मागण्याद्वारे तरतूद करण्यात आली होती या तेरा योजनांचा समावेश असून त्याची सविस्तर माहिती वडेट्टीवर यांनी दिली नाशिक औरंगाबाद नागपूर इथं वसतीगृह बांधण्यासाठी जागा मिळाली आहे काही ठिकाणी ओबीसी वसतीगृहातून धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना सामावून घेतलं जाईल मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी झाडांचं संरक्षण जतन सुधारणा मुंबई पालिका सुधारणा ही विधानसभेनं संमत केलेली दोन विधेयकं आज चर्चेअंती मंजूर करण्यात आली तथापि राज्यपालांनी फेरविचारार्थ पाठवलेल्या सहकारी संस्था तिसरी सुधारणा विधेयक कारणासह सादर करण्यासाठी प्रलंबित ठेवण्यात आली विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं लेखक होते विनय खरे आणि वाचन केलं शैलेश मोहिते यांनी विधिमंडळाच्या आजच्या कामकाजाच्या समालोचनावर आधारित आजचं विधिमंडळ हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून